आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। अभिनेता सलमान खान याला धमकीचं एक पत्र आलंय, त्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाले। धक्कादायक बाब म्हणजे प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालाची हत्या ज्या गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी केली, त्याच गुंडांची नावं या धमकीच्या पत्रात आहेत, त्यामुळे मुंबई पोलिसांची झोप उडाली। अभिनेता सलमान खानला धमकी, सलमानचा मूसेवाला करू असा पत्रात उल्लेख। पत्रात गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोईचं नाव। धमकीनं मुंबई पोलीस सतर्क। सलीम खान, सलमान खान, बहुत जल्द आपका मूसेवाला होगा, जीबी एलबी। अशा शब्दात अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। धक्कादायक म्हणजे सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांचा मूसेवाला करण्यात येईल असं या पत्रात लिहिल्यानं एकच खळबळ उडाली आहे। रविवारी हे धमकीचं पत्र मिळाल्यानंतर सलमान खानच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे। बॉलिवूडचा दबंग स्टारला धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि सुहास वारके हे दोघेही ऍक्शन मध्ये आलेत। विश्वास नांगरे पाटील यांनी सलमान खानच्या बंगल्यावर जाऊन पूर्ण घराची पाहणी केली आणि सुरक्षा चोख कशी करता येईल याचा आढावा घेतला। तर दुसरीकडे मुंबई क्राईम ब्रांचनं सलमान खानच्या बंगल्याच्या चारही बाजूचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केलेत। हे पत्र कुणी टाकलं असेल याचा शोध घेतला जातोय। जितना गंभीर विषय आहे उतनी गंभीरता से मुंबई सिटी देख रही है। उनको जो भी पत्र मिला है उसकी तहकीकात ही नहीं हो रही है, बल्कि हमारे लोग भी उस चीज़ में सक्रिय स्वरूप से तहकीकात कर रहे हैं। और मैं यही कहना चाहता हूँ, किसी प्रकार का कोई भी इस तरह का अनुचित प्रकार मुंबई सिटी में चक्के जहाँ तक है वहाँ तक नहीं होगा, ऐसा मैं आश्वासन सबको देना चाहूँगा। आता पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या केल्यानंतर पुन्हा एकदा बिश्नोईनं सलमान खानला धमकी दिल्याचं बोललं जातंय। मूसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीणच्या संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांची नावं समोर आल्यानंतर आता यांच्याच माध्यमातून बिश्नोई सलमानपर्यंत पोहोचणार होता का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तिहारमध्ये कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली। पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत। क्राईम ब्रांचचं युनिट सलमान खानच्या निवासस्थानी येऊन गेलेलं आहे। तर सलमान खानचं निवासस्थान आहे या ठिकाणी मोठी सुरक्षासुद्धा वाढवण्यात आलेली आहे, त्यामुळे मुंबई पोलीस ज्या पद्धतीनं या प्रकरणाचा तपास करतायत त्या दृष्टीनं मुंबई पोलिसांना हे धमकीचं पत्र दिलेले आरोपी सापडतात का हे पाहावं लागणार आहे। त्या संदर्भामध्ये त्यांना आणि त्यांच्या घराला सुरक्षा वाढवण्याच्या संदर्भामध्ये पोलीस प्रमुखांना आदेश दिलेले आहेत। सलमान खानला गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई ही टोळी का मारण्याचा प्रयत्न करते याचा तपास पोलीस करताय। मात्र खरंच बिश्नोई गँगचा प्लॅन सलमानला मारण्याचा होता की केवळ धमकी देऊन गँगची दहशत वाढवण्याचा, हे लवकरच स्पष्ट होणार आहे। विशाल पाटील सह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तिकडे पंजाबी गायक आणि पॉपस्टार सिद्धू मूसेवाला याच्या हत्या प्रकरणात एक पुणे कनेक्शन समोर आलं आहे। पंजाब पोलिसांनी 8 संशयित मारेकऱ्यांची छायाचित्र प्रसिद्ध केलेत, ज्यात पुण्यातल्या मंचरचा संतोष जाधव आणि त्याचा सहकारी सौरभ उर्फ महाकाल या दोघांचा समावेश आहे। पंजाबमधल्या मानसा इथे झालेल्या सिद्धूच्या हत्येचं पुणे कनेक्शन नेमकं काय आहे, पाहूयात खास रिपोर्ट। पंजाबी गायक आणि काँग्रेसचा नेता सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पुण्याचं कनेक्शन समोर आलंय। गायकाच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईनं दिली होती, आता या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा समोर येत आहे। पंजाब पोलिसांनी पकडलेल्या शूटर्सबद्दल जी माहिती दिली त्यावरून आणखीन 8 हल्लेखोरांची माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये पुण्याच्या मंचरमध्ये राहणाऱ्या संतोष जाधव या कुख्यात गुन्हेगाराचं नाव सुद्धा समोर आलंय। पंजाब पोलीसशी मानसा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला
व त्यांच्याकडनं आम्ही माहिती कलेक्ट केली तर ते आम्हाला माहिती देत आहेत. तर त्यांच्या न्यूजनुसार किंवा त्यांच्या माहितीनुसार संतोष जाधव हा त्या हत्याकांडात एक वन ऑफ द अक्युज्ड असावा. त्याबद्दल डिटेल माहिती नाही. तो पंजाबमध्ये होता, लॉरेन्सच्या टीमशी संबंधित आला की नाही हे अद्यापर्यंत आमच्याकडे डिटेल नाही. संतोष जाधव पुण्यातला कुख्यात गुंड आहे. संतोष जाधव हा पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या मंचरला राहतो. अल्पवयीन असतानाच स्थानिक पवन थोरा टोळीमध्ये तो सक्रिय झाला. संतोष जाधववर आतापर्यंत 5 गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीरपणे हत्यारं बाळगल्या प्रकरणी आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा सुद्धा दाखल आहे. ओमकार उर्फ राण्या बाणखिलेच्या हत्येप्रकरणी खून आणि मोक्कान्वये गुन्हे दाखल आहेत. राजस्थानच्या गंगानगर इथे बेकायदा हत्यारं बाळगून दंगल माजवत हत्येचा प्रयत्न, यासह सध्याच्या पत्नीसोबत अल्पवयीन असताना शारीरिक संबंध प्रस्थापित करणं, त्यामुळे बलात्कार आणि पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. यानंतर संतोषनं तिच्याशीच लग्न केलं. सध्या ओमकार बाणखेले हत्या प्रकरणात संतोष जाधव फरार आहे. सद्यस्थितीत पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये तो वास्तव्याला असल्याची माहिती पोलिसांना आहे. तो राजस्थान हरियाणा पंजाब या भागामध्ये असल्याची माहिती आम्हास होती. आमची एक टीम त्या ठिकाणी त्यांना राजस्थान बॉर्डर गंगानगर हद्दीमध्ये जाऊन तपास करून पण आलेली होती, परंतु आम्हाला तो काय त्यावेळेस मिळून आलेला नाही. आमच्या टीमने त्याचा शोध घेत आहेत. काहीच अपेक्षा नाही. एक आईबापांची काय अपेक्षा असते का चला आपल्या पोरांनी एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगावं का. आता आईबापांना काही श्रीमंत झालं पाहिजे किंवा मोठं झालं पाहिजे नाही. आपल्या पोरांनी चांगलं 2 रुपये कमवून कुठंतरी नोकरी करून हे समाधान असतंय आईबापांना, पण ते नाही भेटू शकत त्याच्याकडून. संतोष जाधवच्या सोबतच पुण्याचा सौरभ उर्फ महाकाल हा देखील पंजाब पोलिसांच्या रडारवर आहे. मात्र त्याच्या बाबतीत कुठलीच माहिती पुणे किंवा पिंपरी चिंचवड पोलिसांकडे नाही, त्यामुळे सौरभ उर्फ महाकाल हा नेमका कोण आहे याची चौकशी पुणे पोलीस करतायत. वडील वारल्यानंतर अल्पवयीन असतानाच गुन्हेगारीकडे आकृष्ट झालेला संतोष जाधव हा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातला. अल्पवयीन असतानाच गुन्हेगारीत गेलेला संतोष जाधव हा त्यानंतर थेट पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये जाऊन राहायला लागला. आज देशात सर्वात जास्त गाजत असलेल्या सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणामध्ये संतोष जाधव याचं नाव मारेकरी म्हणून आलंय. पुण्यातल्या मंचरचा असलेला संतोष जाधवचं नाव समोर आलं आणि राज्यातली यंत्रणा कामाला लागली. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या पुणे कनेक्शनमुळे पुणे पोलीस ऍक्शनमध्ये आले आहेत. गृहमंत्र्यांच्या गावातल्या गुन्हेगाराचं थेट देशात गाजत असलेल्या खून प्रकरणात नाव आल्यानं यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता बोलूयात एका सतर्क करणाऱ्या बातमीकडे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये सातत्यानं कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पण असं असलं तरीही राज्यात मास्क सक्ती नाही, पण नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं. दुसरीकडे राज्यातल्या शाळा 15 जूनपासूनच सुरू होतील. 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा या 15 जूनला सुरू होतील. मुंबई, ठाणे आणि पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. कोणकोणत्या भागात कशा पद्धतीनं कोरोनाचे रुग्ण वाढलेत त्यावर एक नजर टाकूयात. हा नकाशा आणि ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. मुंबईत 135% रुग्ण वाढ झाली आहे. बाजूच्या ठाण्यामध्ये 191% रुग्णवाढ झाली आहे. म्हणजे सर्वाधिक रुग्णवाढ राज्यातली ही ठाणे जिल्ह्यात आहे. पालघरमध्ये त्याहीपेक्षा जास्त 350% रुग्णवाढ आहे. पुण्यामध्ये 50% रुग्णवाढ आहे, तर रायगड जिल्ह्यात 130% रुग्णवाढ आहे. म्हणजे पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांनी अधिक काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान आज संध्याकाळी राज्याच्या टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आरोग्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, पण या बैठकीमध्ये मास्क सक्तीच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला नाही. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी मास्क घालावा असं आवाहन मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटीचा रेट हा झपाट्यानं वाढत चालला. या जिल्ह्यात
अधिक प्रमाणात मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आलेत. या जिल्ह्यात अधिक टेस्टिंग करण्याच्या सूचना सुद्धा राज्याच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत. नंबर ऑफ टेस्ट्स वाढवण्याच्या सूचना फार आज कडक पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत. काल रविवार असल्यामुळे थोड्या टेस्टिंग्स कमी झाल्या, पण सोमवारपासून म्हणजे आजपासून टेस्टिंग्स खूप वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पॉझिटिव्हिटी रेट्स हे नक्कीच ह्या 6 जिल्ह्यांमध्ये खूप जास्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. मास्कच्या बाबतीत आम्ही सगळ्यांना सांगितलं की आता हा मास्क तुम्ही सगळ्यांनी जरी कंपल्शन नसलं तरी आव्हान केलेलं आहे आणि त्याची अंमल व्हावी या दृष्टिकोना इतपत, म्हणजे ज्याला म्हणायचं कंपल्सरी आणि मॅन्डेटरी करू नये, परंतु घातला पाहिजे आणि नाही घातलं तर त्याला सांगितलं पाहिजे की बाबा घात मास्क घाल, या पद्धतीच्या संदर्भाने चर्चा जरूर झालेली आहे. अर्थात असं सांगणारे आरोग्यमंत्री काल मात्र एका कार्यक्रमात पूर्ण वेळ विना मास्क बसलेले होते. असो, तिकडे देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या 2.5 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा उतरता आलेख पाहून राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू होण्याच्या तारखेची घोषणा केली. राज्यातील सर्व शाळा या 15 जून रोजी सुरू होतील. 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळेसाठी, पहिलीच्या वर्गासाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम असेल. अन्य शाळा या 15 जूनलाच सुरू होतील. मुंबई, ठाणे आणि पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, त्यामुळे मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अद्याप मास्कची सक्ती नसली तरी सगळ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरावा असं आवाहन शालेय शिक्षणमंत्र्यांनी सुद्धा केलं आहे. 13 जूनला जो कार्यक्रम आहे ते पहिलीचे जे विद्यार्थी आहेत जे नव्याने शाळेमध्ये येणार आहेत, कारण मागील 2 वर्षापासून अंगणवाडीमध्ये मुलं गेलेली नाही आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला होता. जसं आपल्यालाही माहिती आहे की मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना पहिलं पाऊल हे उपक्रम अभियान चालू केलं होतं. शाळा ह्या ज्या आहेत त्या 15 जूनपासूनच सुरू होणार बाकी इतर विद्यार्थ्यांच्या. हा जो कार्यक्रम आम्ही आहोत हा फक्त पहिलीचे विद्यार्थी, कारण ते कधीच बाकी 2 वर्षाने शाळेमध्ये आले नसल्यामुळे त्यांच्यासाठी हा अभियान विशेष करून करत आहोत. तिकडे देशामध्ये कोरोनाचा धोका कायम असताना एका नव्या व्हायरसच्या बद्दल बोललं जात आहे. अर्थात चिंता जास्त आहे ती केरळमध्ये, कारण केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये नोरो व्हायरसचा विषाणू सापडला आहे. कनिष्ठ प्राथमिक शाळेतील 2 मुलांना या व्हायरसची लागण झाली. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर उलट्या, पोट बिघडणं, ताप येणं अशी लक्षणं दिसतात. नोरो व्हायरस हा संसर्गजन्य, अन्न, पाणी आणि स्पर्शामधून सुद्धा या विषाणूचा वेगानं प्रसार होऊ शकतो. शाळेमध्ये वाटप करण्यात आलेल्या मध्यान्न भोजनातून या मुलांना लागण झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जाते. अर्थात याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वायनाडमधल्या एका पशुवैद्यकीय महाविद्यालयात डझनभर विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे विषाणूची लागण झाली होती. आणि आता राजकीय आखाड्यातल्या काही बातम्या, अर्थात हॉटेल पॉलिटिक्स. तुम्ही म्हणाल हे नेमकं काय आहे, पण हे सुरू आहे राज्याच्या राज्यसभा निवडणुकांच्या निमित्तानं. कारण महाविकास आघाडी सरकारची इथे प्रतिष्ठापणाला लागले. विशेष म्हणजे शिवसेनेनं यात आघाडी घेतली, 3ऱ्या जागेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या आपल्या निवासस्थानी सर्व आमदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आता आमदारांना खास बस गाड्यांच्या माध्यमातून हॉटेल रिट्रीट इथे रवाना करण्यात आलं. हे सर्व आमदार विशेष बसनं हॉटेल रिट्रीटकडे रवाना झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांसह शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली. यावेळेला वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेचे आमदार, पक्ष समर्थक, लहान पक्ष आणि फक्त एकच अपक्ष आमदार उपस्थित होते. यावेळेला ईडीच्या रडारवर असलेल्या यामिनी जाधव यासुद्धा आमदारांच्या बसमधून गेल्याचं पाहायला मिळतं. यावेळेला या आमदारांची जबाबदारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवसेनेचे सर्व सन्माननीय आमदार आणि शिवसेनेला पाठिंबा देणारे सर्व सन्माननीय अपक्ष आमदार सर्व एकत्रित हजर होते. एक निश्चितपणे ज्या महाविकास आघाडीचे 6 सीटा ह्या निवडणूक. साधारणतः किती आमदार दाखल झाले आता सेनेचे आणि अपक्ष किती आलेत?
शिवसेनेचे सर्व आमदार हजर होते, काही दोन चार आमदार ही आता रस्त्यावर आहेत, ती सुद्धा आज संध्या मग एक तास दोन तासात सगळी येतील एकत्र. काही अपक्ष आमदार सुद्धा दाखल झाल्याची माहिती समजते. सगळे अपक्ष आमदार जे आपल्याला शिवसेनेला जे पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आहेत सगळी एकत्रित आहेत. बाहेर जायला सांगितलं एवढं माहिती आहे, बाकी काय माहिती नाही. हॉटेलमध्ये जाणार बस, बाकी काय फक्त काय माहिती नाही. सगळे सामान वगैरे घेऊन आपण निघालो. आता किती दिवस मुक्काम आहे ते काय सांगू शकत नाही. काय सूचना अधिक देण्यात आलेल्या आहेत? गाडीत बसा, गाडीत जिथे जाईल तिकडे निघा. आदेश फक्त एवढाच आहे का? मी आदेश पाळणारे शिवसैनिक आहेत ना, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. सगळे आमदार आणि अपक्ष आहेत, दोन्ही उमेदवार निवडून येतील आणि म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. मला एक सांगा ना की म्हणजे एवढी हे कशासाठी, म्हणजे की आता अजून सगळे आमदार सुद्धा आले नाहीये. रावण आठणं गरजेचं आहे. हा आम्हाला व्हीप दिला, आम्हाला काम करणं गरजेचं. एकदा दाखवायला व्हीप काय दाखवू शकाल? आपण बघतोय की व्हीप देण्यात आलेला या ठिकाणी पक्ष आदेश आहे. त्यामुळे शिवसेनेनं जोरदार मोर्चे बांधणी केली. तिकडे शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे, यावरून अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या आमदारांवर उद्धव ठाकरे यांचा विश्वास नाही का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना शिवसेनेचे आमदार विश्वास आहे का की नाही आहे, अशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांची झालेली आहे. शिवसेनेच्या आमदारांना सुद्धा हॉटेलमध्ये शिवसेनेच्या देखरेखीमध्ये ठेवावं लागते. म्हणजे उद्धव ठाकरेजींना आपल्या शिवसेनेचे आमदार सुद्धा त्यांच्यासोबत आहे किंवा नाही आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तिकडे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेला आमदारांना बसनं हॉटेलमध्ये घेऊन जावं लागलं, याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांचं शिवबंधन पूर्णपणे संपलं आहे असा टोला भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला. की शिवबंधन ये पूरी तरह से खत्म हुआ है. ओपन चुनाव में ये स्थिति है तो जब विधान परिषद का सीक्रेट चुनाव होगा तब तो उद्धव जी आपके दो उम्मीदवार भी चुनके नहीं आने वाले. लेकिन आप हॉर्स ट्रेडिंग का कितना भी प्रयास करो, दादागिरी कितनी भी करो, अपने सत्ता का कितना भी गैरवापर करो, इस चुनाव में भारतीय जनता पार्टी के तीन सांसद चुन के आएंगे, ये सच है. तिकडे राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपनं तिसरा उमेदवार दिल्यानं छोटे पक्ष आणि अपक्षांना खूप सारं महत्व आलं. भाजप किंवा शिवसेना कुणाकडेच सहाव्या जागेसाठी पुरेसं संख्याबळ नाही, त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्षांच्या हाती सहाव्या जागेचं भवितव्य आहे. त्यातच काही अपक्ष आमदारांनी सरकारच्या विरोधात नाराजीचा सूर लावलाय, त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्ष काय भूमिका घेतात महत्वाचं. काही आमदारांनी तुमच्याकडे तक्रार केली होती की काही मंत्री टक्केवारी मागतात कामासाठी. कसं आहे की या विषयावर मी मीडिया पुढे आज बोलणार नाही. बाकी जे काही विषय असतील ते सध्या ते विषय निवडणुकीच्या तोंडावर बोलणं योग्य नाही, त्या विस्तारकेच्या नंतर त्या विषयावर मी भाष्य करेन. अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांचं हे विधान राज्यसभेच्या तोंडावर शिवसेनेचा ताण वाढवणारं आहे. मागच्या काही दिवसांमध्ये सरकारसोबत असलेले अपक्ष आमदार हे निधी वाटपाच्या वरून नाराज होते आणि त्यातच आता राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी टक्केवारीचा गंभीर आरोप केलाय. या विषयावर मी मीडिया पुढे आज बोलणार नाही. आता ही निवडणूक आहे, आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आणि माननीय संजय पवार यांना निश्चितपणे निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, ते निवडून येतील. आणि बाकी जे काही विषय असतील ते सध्या ते विषय निवडणुकीच्या तोंडावर बोलणं योग्य नाही, त्या विस्तारकेच्या नंतर त्या विषयावर मी भाष्य करेल. काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी संजय राऊत यांच्या घोडेबाजार या शब्दावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. आता त्या पाठोपाठ आशिष जयस्वाल यांच्या आरोपांनी भाजपला सरकारवर निशाणा साधण्याची आयती संधीच मिळाली आहे. टक्केवारी कोण घेतं हे जयस्वाल यांनी सांगावं असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. जर म्हणत असेल की टक्केवारी द्यावी लागते, यावरून हे सरकार वसुली सरकार आहे. त्या ठिकाणी टक्क्यावर त्या ठिकाणी मलिदा गोळा करणारे सरकार आहे आणि त्यामुळे अपक्ष आमदारांच्या मनामध्ये असंतोष काय आहे
तो त्यांनी प्रतिबिंबित केलाय. त्याने नाव घेऊन टीका करावी ना सरळ, असं मोगमात बोलून उपयोग नाही ना. त्याने नाव घेऊन टीका करावी ना सरळ, असं मोगमात बोलून उपयोग नाही ना. दरम्यान महाविकास आघाडी आणि त्यातही शिवसेनेसाठी राज्यसभेची 6वी जागा प्रतिष्ठेची आहे. अपक्षांना जोडून ठेवण्याचे जोराचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांची बैठक घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. तर दुसरीकडे घोडेबाजार शब्दावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त करणाऱ्या किशोर जोरगेवार यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आजकाल दुर्दैव झाले की महाराष्ट्राच्या राजकारणात मनापासून दिलसे कोई कुछ करना ही नहीं चाहता. ही सुसंस्कृतपणा आता ते पक्ष काय करेल ते काय करेल ते बघू ना, कधीतरी मनापासून काहीतरी खरं करूया ना. बॅकची गरज नाही. काय नेमके आदेश काही आलेले आहेत का? सर्व बैठकीला बोलवलेलं आहे. बैठकीला या बैठकीला काही निर्णय होईल त्याच्यानंतर आदेश आम्हाला जे देण्यात येतील त्या आदेशाचं पालन. एकंदरीतच भाजपच्या खेळीनं राज्यसभा निवडणुकीत सर्वार्थानं चुरस निर्माण झाली. या निवडणुकीत 6व्या जागेचं भवितव्य छोटे पक्ष आणि अपक्ष असलेल्या 29 आमदारांवर अवलंबून आहे. त्यामुळे या 29 पैकी जास्तीत जास्त आमदार कोण आपल्या बाजूला वळवतं यावरतीच 6व्या जागेचं गणित अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्थात यातली परिस्थिती बदलते. सकाळची परिस्थिती संध्याकाळी असेल असं नाही, आजची स्थिती उद्या असेल असं नाही. पाहूया. तिकडे पावसाचं सुद्धा असंच काहीसं झालं आहे बरं का. आधी लवकर येणार म्हणत येत्या काही दिवसात आता तीव्र पाऊस होणार आहे. पण मंडळी, हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असेल. हवामान खात्यानं तसा इशारा दिला आहे. 12 जूनपासून महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे. पण वाऱ्यांनी कर्नाटकमध्येच काहीशी विश्रांती घेतल्याचंही दिसत आहे. तिकडे गोव्यात मान्सून दाखल झाला असला तरी महाराष्ट्राकडची वाटचाल मात्र थोडीशी विलंबानं आहे. महाराष्ट्रात मान्सूनला पोहोचण्यासाठी आणखीन 5 ते 7 दिवसांचा कालावधी लागू शकतो. तळकोकणात मात्र मान्सून येत्या 2 ते 3 दिवसात पोहोचेल. जूनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात मान्सून धडकण्याची शक्यता होती. पण पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातला पाऊस लांबणीवर पडला. जो सामान्य डेट 1 जून होता है उससे थोड़ा पहले 3-4 दिन पहले ही हुआ था. इसी वजह से शायद कहीं कहीं जगह गलतफहमी हुआ है कि 3 तारीख तक मानसून हमारे प्रदेश में दस्तक देगी. बेसिकली हमारे प्रदेश के लिए जो सामान्य ऑनसेट डेट है ये 5-6 जून है. एक्सट्रीम दक्षिणी हिस्सा ये सामान्य डेट एवं पूरा प्रदेश कवर करने के लिए 14-15 जून तक समय लग जाता है. तिकडे सांगलीच्या खानापूर आटपाडी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः कहर केला. वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांवरचे तसेच पेट्रोल पंपावरचे पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झाला. विजेचे खांब कोसळल्यामुळे काही भागातला वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला. या वादळी पावसाचा आटपाडीच्या विभूतेवाडीला सगळ्यात जास्त फटका बसला. पण पाऊस येणार त्यामुळे शेतकरी मात्र समाधानी आहे, आनंदी आहे. वादळी वाऱ्यामुळं गावातले झाडं वगैरे जनावरांच्या शेडवर पडून काही घरावर पडून त्यांचं नुकसान झालेलं. वाऱ्याचा वेग इतका होता की काय काय ठिकाणचे पत्र्याची पानं उडून 500 ते 600 फूट जाऊन लोकांच्या जनावराच्या गोट्यात जाऊन काही एका गायीला पायाला म्हणजे कापलेलं आहे. काही काही गाड्या झाडाखाली अडकून पडल्यामुळं गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. मी झाडाखाली गाड्या लावल्या असताना अचानक वारा आल्यामुळं झाड गाडी उपटली, गाड्याचं एवढं नुकसान झालं. तिकडे राज्यातल्या काही भागात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडला त्यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागलेत. मात्र हा मान्सूनपूर्व पाऊस आहे त्यामुळे हा पाऊस थांबल्यानंतर पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे किंवा पाऊस होणार नाही असंसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे पेरणी केलेल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन केलं. जोपर्यंत 80 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही
तोपर्यंत पेरणी सुरू करू नका, नाहीतर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं, असा इशारासुद्धा राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. रेग्युलर मान्सूनचा पाऊस अद्याप 3-4 दिवस उशिरा येतो आहे आणि म्हणून जोपर्यंत मान्सून रेग्युलर पाऊस येत नाही सर्वसाधारणपणे 80 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये. कारण आपल्याला माहिती आहे की जर अपुऱ्या पावसामध्ये जर आपण पेरणी केली तर शेतकऱ्यांचं बियाणं असेल, रासायनिक खतं असतील, मजुरी असेल, हे सगळं वाया जाते, दुबार पेरणीचं संकट त्या ठिकाणी निर्माण होत आहे. यंदाच्या मोसमात विदर्भात उष्णतेच्या लाटांचा अक्षरशः विक्रम झाला. जून महिना सुरू झाला तरीही विदर्भाला वैशाख वणव्याच्या झळा मात्र सोसाव्या लागतात. मान्सूनचं आगमन लांबलंय त्यामुळे विदर्भवासियांना आणखीन 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल. विदर्भवासियांची होरपळ सुरूच. विदर्भात तापमानाचा पारा चढाच. जून महिन्यात वैशाख वणव्याच्या झळा. कधी थांबणार उष्णतेची लाट? आग ओकणारा हा सूर्य घामांच्या धारांनी डबडबून गेलेले नागपूरकर हे दृश्य एप्रिल मे महिन्यातले नाही तर हे दृश्य जून महिन्यातली आहेत. यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे. एप्रिल मे महिन्यात झाली नव्हती त्या उच्चांकी तापमानाची नोंद नागपुरात जूनमध्ये झाली. इतकंच काय तर पुढचे 3 दिवस सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. अगले 3 दिन के लिए जो है हीट वेव की चेतावनी दी गई है विदर्भ में, तो अभी गर्मी चलेगी, उसके बाद टेम्परेचर थोड़ा सा कम होगा, लेकिन इस गर्मी से जो पूरा जो छुटकारा हमें मिलेगा वो प्री मानसून सावर्स आने पे ही मिल पाएगा, और प्री मानसून सावर्स अभी अगले 1 सप्ताह तक इसकी संभावना नहीं दिख रही है. विदर्भवासियांसाठी उन्हाचा कडाका नवीन जरी नसला तरी जून महिन्यातल्या वैशाख वणव्याच्या झळा त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे 2022 हे विदर्भाच्या सहनशीलतेची परीक्षा पाहणारं वर्ष ठरलंय. कारण यंदाचा उन्हाळा इतिहासातला सर्वात मोठ्या कालावधीचा उन्हाळा ठरलाय. 15 जानेवारी ते 5 जून पर्यंत 140 दिवसांपैकी 128 दिवस उन्हाच्या तडाख्याचे होते. पूर्वी उष्णतेच्या लाटा फक्त 2 ते 6 दिवसांपर्यंत असायच्या, मात्र यंदाच्या मोसमात सतत 25 दिवस उष्णतेच्या लाटा होत्या. उष्णतेच्या लाटांमुळे विदर्भात 34 नागरिकांचा मृत्यू झालाय. उष्णतेच्या तडाख्यामुळे जून महिन्यातही अनेक नागरिक दुपारच्या वेळेस घरी बसणं पसंत करतात आणि जे घराबाहेर पडतात ते स्कार्फ आणि गॉगल लावल्याशिवाय बाहेर पडूच शकत नाही. यंदा मान्सून केरळात नियोजित वेळेआधी पोहोचला असला तरीही उष्णतेच्या लाटेमुळे त्याचा प्रवास अरबी समुद्रात अडकलाय. त्यामुळे तळकोकणातून मान्सूनला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असा प्रवास करत विदर्भात पोहोचण्यासाठी आणखी काही आठवडे जातील. त्यामुळे निदान पुढचे 8 ते 10 दिवस तरी विदर्भवासियांना उष्णतेपासून कोणताही दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक स्तरावर वातावरणात बदल पाहायला मिळत आहे, त्यामुळे अनेक भागामध्ये ऋतूचक्र देखील बदललेले आहे. यावर्षी विदर्भात लांबलेला उन्हाळा व लांबलेल्या उष्णतेच्या लाटा या ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओजनी प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. ब्रेकनंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात किल्ले रायगडावर पार पडला. नगारखान्याच्या समोर ध्वजारोहण करण्यात आलं. ढोल ताशा तुतारी आणि बेलभंडारा तसंच गुलालाची उधळण करण्यात आली. गेली 2 वर्ष कोरोनाच्या विविध निर्बंधांमुळे अतिशय मर्यादित स्वरूपात हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत होता. यावर्षी मात्र निर्बंध हटवण्यात आले, त्यामुळे शिवभक्त कालपासूनच किल्ले रायगडावर दाखल झाले होते. मोठ्या उत्साहात हा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला. किल्ले रायगडावर
348वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळेला संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांना संबोधित केलं. संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांच्या नाराजीनंतर इतिहासातला दाखला देत नाव न घेता त्यांनी जोरदार टोलेबाजीही केली. शहाजीराजेंवर मोठा दबाव होता. घराण्यात फूट पाडण्यासाठी अनेक जण पुढे आले होते असं संभाजीराजे म्हणाले. तर यावेळेला त्यांनी पुरंदरच्या तहाची सुद्धा आठवण करून दिली. तिथं शिवाजी महाराजांच्या विरोधात सुद्धा अनेक पातशाही होत्या. कुतुबशाही, मोगलशाही, आदिलशाही, त्यांना सुद्धा लक्षात आलं अरे बाबा शिवाजी महाराज काही वेगळंच रूप आहे, हे काय ते घडवणार आहे वेगळं. आता इथं शिवाजी महाराजांना काय ते अडवाल पाहिजे ना, मग काय करायला पाहिजे. मग त्यांनी ठरवलं बाप लेखातच भांडलो. शाहजी राजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या भांडलो आणि भांडण लावत असताना एवढा दबाव शाहजीराजांच्यावर की शिवाजी महाराज सुद्धा म्हणतील अरे बाबा माझ्या वडिलांच्यावर किती दबाव असेल. मी जे आता तुम्हाला बोलणार आहे म्हणजे स्वराज्य स्थापन करताना घराण्यात सुद्धा फूट पाडायची. शिवाजी महाराज जे लढायला जायचे अनेक तह झाले पण तो पुरंदरचा तह हा वाईट होता. इतकं अपमान केलं शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांना कोणाचा अपमान करायचा अधिकार नव्हता पण केलं ते औरंगजेबाने. दोन पाऊल शिवाजी महाराजांना मार्ग यावं लागले. शिवाजी महाराजांना आग्र्यात जावं लागलं. इच्छा नव्हती शिवाजी महाराजांना आग्र्यात जायची. अरे हा कोण औरंगजेब, हे आल्या कुठं भागलं, हे आमच्या स्वराज्यात, हे आमचं राज्य, हा कोण आपला बोला. पण तिथं सुद्धा अपमान शिवाजी महाराजांनी केला पण तो तत्त धुडकावून महाराजांनी आपण आपण किती स्वाभिमान आहे दाखवून देणार काय. जिथे आपला सन्मान राखला, जिथे आपला सन्मान, शिवाजी महाराजांचं मला आवडलं वाक्य, जिथे आपला सन्मान राखला जात नाही, जिथे आपल्यावर बंद घातली जातात तिथं थांबायचं नसते. ही शिकवण महाराजांनी आपल्याला सर्वांना द्यावी तुम्हाला नाम. अर्थात याला वेगळ्या भाषेत म्हणतात समजने वाले को इशारा काफी. बातमी आहे मुख्यमंत्री पदाची. एकीकडे मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपची युती तुटली आणि त्यानंतर एकमेकांची उणीदुणी काढल्याचं आपण पाहिलं तर दुसरीकडे 2024 कुणाचा मुख्यमंत्री यावरून महाविकास आघाडीत वावड्या उठतात. आज मात्र अचानक सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवीनच चर्चा रंगली. मला मुख्यमंत्रीपद नको, मला खासदारकीच बरी, मला बारामतीतून लढण्यासाठी पक्षानं तिकीट द्यावं अशी विनंती करणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीमधून मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंना पाहिलं जात असतानाच त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याआधी धनंजय मुंडे यांनी सुद्धा पुढचा मुख्यमंत्री आमचाच असं म्हटलं होतं. एवढंच नाही तर उस्मानाबादमध्ये भवानी मातेच्या चरणी गेल्यानंतर सुद्धा सुप्रियाताईंनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, संपूर्ण पक्षाला आणि आमदारांना घेऊन दर्शनाला येईन असं साकडं देवीला घातलं होतं. त्यामुळे अचानक सुप्रियाताई सुद्धा खासदारकीच बरी असं का म्हणू लागल्या याची चर्चा रंगली. मुख्यमंत्री आणि आज शब्द देतोय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा मंत्री म्हणून की येणाऱ्या काळात उद्या जर प्रश्न आला की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं मंत्रीपद द्यायचं कुणाला, तर जे कोणी मुख्यमंत्री असतील आपलेच असतील, ते म्हणतील हे विभाग आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाला नको. आणि मला खासदारकीत खूप रस आहे, त्याच्यामुळे मी 2024 महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे मला पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात तिकीट द्यावं अशी विनम्र विनंती करणार.
अर्थात सुप्रिया सुळे यांचं हे एक पाऊल मागे राज्यातल्या या सगळ्या राज्यसभेच्या कुरघोड्यांमुळे तर नाही ना, अशी चर्चासुद्धा राजकीय वर्तुळात रंगू लागली. तिकडे भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबराबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण तापलं. या वादात आता इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशननं उडी घेतली. 57 देशांचे प्रतिनिधी असणाऱ्या या संघटनेनं ही घटना म्हणजे भारतात इस्लामविरोधात द्वेष आणि मुस्लिमांना होत असलेला विरोध या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे अशा शब्दात टीका केली. संबंधितांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी संयुक्त राष्ट्रसंघाकडे सुद्धा करण्यात आली. तिकडे कतार, कुवैत, इराण आणि सौदी अरेबिया या देशांनी सुद्धा आपली उघडपणे नाराजी व्यक्त केली. या देशांनी भारतीय दूतावासाला बोलवून भारतानं माफी मागावी अशी काही जणांनी थेट मागणी केली. सोशल मीडियावर भारतीय उत्पादनांवर बंदी घालण्याच्या सुद्धा चर्चा सुरू झाल्या. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे सध्या कतारच्या दौऱ्यावर आहेत. ते पंतप्रधान शेख खालिद बिन खलीफा यांची भेट घेणार आहेत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सांगलीच्या कवठे महंकाळमधील कुकटोली गावात नुकताच बैलगाडा शर्यतीचा थरार लोकांनी अनुभवला. हजारो शर्यतप्रेमींच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यत इथं पार पडली. लाखोंचं बक्षीस असणाऱ्या बैलगाडा शर्यतीत अनेक नामवंत बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. एकाच वेळेला 10 ते 15 बैलगाड्या धावल्यानं शर्यतीचा धुराळा उडाला. मात्र या शर्यतीत एका बैलाचा पाय घसरला, पण डोळ्याची पापणी लवायच्या आत हा बैल पुन्हा दोन्ही पायांवर उभा राहिला आणि तितक्याच जोमानं धावू लागला. पडल्यानंतरही दौड लगावणाऱ्या या बैलाला पाहून उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत या बैलाचं कौतुक केलं. तिकडे दिल्लीमध्ये पुन्हा एकदा रोड रेजचं प्रकरण उघडकीस आलं आहे. एका बाईकस्वाराचं कार चालकासोबत जोरदार भांडण झालं. यानंतर कार चालकानं भरधाव वेग घेत बाईकस्वाराला उडवलं. दिल्लीच्या अर्जुनगड भागामध्ये ही घटना घडली. ही धडक दिल्यानंतर कार चालक पळून गेला. या अपघातात सुदैवानं बाईकस्वाराचा जीव वाचला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाले. तिकडे केदारनाथमध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टाळला. हेलिकॉप्टर खालती उतरत असताना जमिनीवर काहीसं आदळलं. 2 वेळेला हेलिकॉप्टरनं हेलकावेसुद्धा घेतले. हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या भाविकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र काही क्षणात हेलिकॉप्टर व्यवस्थित लँड झालं. आणि इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला. या प्रकरणी DGCI संबंधितांना नोटीस बजावली. कानपूर दंगल प्रकरणी पोलिसांनी संशयितांचे फोटो सार्वजनिक केले. या दंगली प्रकरणी 40 जणांचे फोटो सार्वजनिक करण्यात आले. या 40 जणांवर दगडफेक केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. या सगळ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. बातमी भारतीय संरक्षण क्षेत्राशी संबंधित. अभिमानाची अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली. ओडिशातल्या APJ अब्दुल कलाम बेटावर संध्याकाळी 7:30 भारताच्या या नव्या क्षेपणास्त्राला यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आलं. अग्नी 4 क्षेपणास्त्र 4000 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर अचूक मारा करू शकतं. याआधी भारतानं अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी 5 क्षेपणास्त्राची सुद्धा चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. याची मारक्षमता 5000 किलोमीटर इतकी आहे. June 30 पासून 43 दिवसांची अमरनाथ यात्रा सुरू होती. अमरनाथ यात्रेत प्रत्येकाला कोविड प्रोटोकॉल हा बंधनकारक असणारे या नियमानुसार प्रवास करण्याचीच परवानगी दिली जाईल. अमरनाथ यात्रा ही हिंदू धर्मातील सर्व तीर्थक्षेत्रांपैकी सर्वात कठीण आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रवास करण्यापूर्वी नोंदणी बंधनकारक आहे. आरोग्य तपासणी बंधनकारक आहे. यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार
यात्रेकरूंनी काय करावं आणि काय करू नये याकरता नियम आखून देण्यात आले. अमरनाथ यात्रेसाठी 11 एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. यात्रा 30 जूनपासून प्रत्यक्ष सुरू होईल आणि 43 दिवसानंतर म्हणजे 11 ऑगस्ट रोजी पारंपरिक पद्धतीनं रक्षाबंधनाच्या दिवशी ती संपेल. आता एक महत्त्वाची बातमी. जगातल्या अनेक देशांमध्ये आजही गरिबी वाढती आहे. भारतातसुद्धा गरिबी अनेक ठिकाणी दिसते आहे. दिवसाला काही माफक ठराविक रक्कमसुद्धा मिळवू न शकणारे लोक गरीब असं ढोबळ अर्थाने म्हटलं जातं. यासाठी जागतिक बँकेनं एक व्याख्या तयार केली आहे. पण दारिद्र्यरेषेचं एक निश्चित व्याख्या जागतिक बँक दर काही वर्षाने नव्यानं ठरवत असते. सध्या जागतिक बँकेनं ही व्याख्या बदलण्याचा ठरवलं आहे. त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. या नव्या व्याख्येनुसार एखाद्या व्यक्तीची दिवसाची कमाई $2.15 म्हणजे 167 रुपयांपेक्षा कमी असेल तरच ती व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या खालची मानली जाईल. जागतिक बँक या वर्षाअखेरीपर्यंत दारिद्र्य रेषेची नवी व्याख्या पूर्णत लागू करणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मासिक पगार 5,000 रुपयांपेक्षा कमी असेल किंवा त्याची रोजची कमाई 167 रुपयांपेक्षा कमी असेल तरच त्या व्यक्तीला दारिद्र्य रेषेच्या खालची व्यक्ती असं म्हटलं जाऊ शकतं. जागतिक बँकेची ही नवी व्याख्या लवकरच जगभरात लागू होईल. रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना भारतीय रेल्वेनं एक मोठा दिलासा दिला. तिकीट बुकिंगच्या नियमात मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बदलानंतर आता रेल्वे प्रवासी एका महिन्यात 12 ऐवजी 24 ट्रेन तिकीट बुक करू शकतील. ही बुकिंग प्रक्रिया IRCTC ॲप किंवा वेबसाईटद्वारेच केली जाऊ शकते. हा फायदा फक्त त्या वापरकर्त्यांनाच मिळेल ज्यांनी आधार कार्ड IRCTC ॲपशी लिंक केलेला आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. मात्र स्वतः धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवरून पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये मैं चुप हूँ बीमार नहीं असं धर्मेंद्र यांनी म्हटलंय. हॅलो फ्रेंड्स, बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, लाईफ विल बी पॉझिटिव्ह. मैं चुप हूँ बीमार नहीं. एनीवे, कुछ ना कुछ बात चलती रहती है, हवा उड़ती रहती है. वो था ना मेरा गाना, बुरा मत सुनो बुरा मत देखो बुरा मत कहो. टेक केयर, लव ईच अदर, बी गुड टू ईच अदर. ओके, लाइफ विल बी ब्यूटिफुल. हॅलो फ्रेंड्स. तिकडे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जुग जुग जिओ या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यानंतर आता सिनेमातील रंगी सारी हे गाणं रिलीज करण्यात आलं. या गाण्याला 3 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज अवघ्या काही तासात मिळाले. आणि जाता जाता क्रीडा क्षेत्रातली एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, ती म्हणजे क्रीडा क्षेत्रातल्या 56 पैकी 50 राष्ट्रीय मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांना केंद्राकडून दिला जाणारा निधी हा तातडीनं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे केंद्राकडून या संघटनांना दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती थांबवण्यात याव्यात अशा प्रकारचे निर्देशसुद्धा दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्राला दिलेत. राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेच्या नियम आणि निकषांचं पालन न केल्याबद्दल या संघटनांवर कारवाईचे निर्देश दिल्लीच्या न्यायालयानं दिलेत. यामध्ये बॉक्सिंग, कुस्ती, सायकलिंग, वुशू, यॉटिंग, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि बिलियर्ड्स या खेळांचा समावेश आहे. या खेळांशी संबंधित संघटनांवर ही कारवाई होते. त्यामुळे पुढच्या काही काळात खेळाडूंना मिळणारे पुरस्कार आणि नोकऱ्या तसंच क्रीडा क्षेत्रातल्या स्पर्धांचं आयोजन यावर सुद्धा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.